काल आदरणीय देवेंद्र साहेब बोलत असताना मुलं सीरियस व्हावीत म्हणून 1000 रुपये आम्ही लावतो असं त्यांनी सांगितलं। खरं तर ज्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय तर त्याच्यावरना असं वाटतं की सरकारच युवांच्या बाबतीत सीरियस नाही। TCS ही परीक्षा घेत आहे, मोठी कंपनी आहे, रिस्पेक्टेड कंपनी आहे, पण काल जी घटना घडली ती योग्य नाही ना। वन विभागाच्या अंतर्गत 5 लाखहून अधिक युवा त्या परीक्षेला बसलेत, म्हणजे TCSला 50 कोटी रुपये हे देण्यात आलेले आहेत। ते 1000 रुपयाचं विभाजन आहे, मी त्याच्यात जास्त खोलात जाणार नाही, काल तो मी मुद्दा मांडला, पण CCTV या सगळ्या गोष्टीसाठी 50 रुपये असं करत करत 1000 रुपये जातात। तर आम्ही विनंती सरकारला केलेली आहे की 1000 रुपये लावू नये, त्याबाबतीत सकारात्मक विचार व्हावा। मुख्यमंत्री महोदयांबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब बसतील, चर्चा करतील, त्या योग्य असा निर्णय काढतील अशी अपेक्षा। पण काल जी मास कॉपी झाली त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। युवा अतिशय स्ट्रेसमध्ये आहेत आणि असं जर मास कॉपी होत असेल तर बाकी सेंटरवर जे युवा परीक्षा देतात एका सेंटरवर कॉपी येते आणि मग बाकीच्या सेंटरवर जे युवा अडचणीत येतात, अजून सुद्धा पुढच्या 10 दिवसांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे। सरकार जे झोपलेलं आहे ते कुठेतरी जाग व्हावं आणि युवांच्या बाजूली ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी होऊ नये याची दक्षता सरकारली घ्यावी अशी विनंती या सरकारला आम्ही करतोय। तुम्ही जर बघितलं तर मध्य प्रदेश नाही तर भाजप शासित जे काही इतर राज्य आहेत तिथं काही क्लासेस हे भाजपचे पदाधिकारी चालवतात आणि मग त्या क्लासेसमध्ये गेल्यानंतरच तुम्ही पास होता अशी परिस्थिती काही प्रमाणात इतर राज्यांमध्ये आहे। आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर या मास कॉपी पेपर फुटीचे प्रकरण बघितले तर जे बाकीच्या राज्यात होतं ते आपलं महाराष्ट्रात सुरू झालं का काय अशी भीती कुठेतरी वाटायला लागली आहे। पण आम्ही युवांची बाजू मांडणार, युवांच्या भवितव्याबरोबर कुणीही खेळू शकत नाही आणि युवकांच्या भवितव्याचा बाजार कुणी मांडू नये याच्यासाठी आम्ही सर्वजण युवकांच्या बाजूने प्रयत्न करत राहू आणि भांडण करत राहू। एक तर ती श्वेत पत्रिका 2 अधिवेशनपूर्वीच काढणार होते पण ते काय त्यांनी काढलेली नाही, आता ते काढत आहे, त्याचा अभ्यास आम्ही करूच। त्या श्वेत पत्रिकेमध्ये ते काय मांडत आहेत याचा अभ्यास करून आम्ही त्यांच्यावर बोलू शकतो। पण ही श्वेत पत्रिका काढत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ताच गुजरातमध्ये सेमी कंडक्टरवर एक मोठं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या तिथे आल्या, आपले मंत्री महोदय महाराष्ट्रामध्ये इथं अधिवेशन चालू असल्यामुळे कदाचित व्यस्त असतील, पण आपल्या सरकारकडनं तिथं कोण गेलं असा प्रश्न आमच्यासारख्याला आहे। तुम्ही जर बघितलं तर फॉक्सकॉन जी कंपनी आपल्याकडे येणार होती त्या कंपनीने कालच कर्नाटकाबरोबर 5000 कोटी रुपयाचा करार केला, त्याच्याचबरोबर काही इतर ज्या कंपन्या आहेत त्यांनी गुजरातबरोबर टायअप केलेले सेमीकंडक्टरच्या बाबतीत, तसंच तमिळनाडूबरोबर सुद्धा कॉन्ट्रॅक्ट काही कंपनीचे झालेले आहेत। मग आपलं सरकार इथं युवकांच्या विरोधात भूमिका घेत असताना इतर राज्याचं सरकार युवकांच्या बाजूली भूमिका घेत तिथं मोठे प्रोजेक्ट हे कसे येतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि आपण कुठेतरी कमी पडतोय असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे जे प्रोजेक्ट गेले बाहेर त्या श्वेत पत्रिकेवर अभ्यास करून आम्ही बोलूच, पण आज जे प्रोजेक्ट आपल्याकडे येत नाही याच्यावर सुद्धा सरकारने कुठेतरी बोललं बाहेर असं वाटतं। माझं एकच म्हणणं आहे की अधिवेशनामध्ये जे काय घडलं, एकामेकावर जे काय आरोप झाले ते योग्य नव्हते, विषय हा महत्वाचा होता, पण विषय जेव्हा महत्वाचा असतो तेव्हा चर्चा होणं तितकंच महत्वाचं आहे। पण चर्चा न होता भांडणं जर होत असतील तर त्या विषयावर मार्ग निघत नाही। मला असं वाटलं की काल विषय मांडत असताना एकतर एकामेकावर जे काय झालं ते योग्य नाही, रईस शेखवर ॲलिगेशन झालं तेही योग्य नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी बनत असताना मला असं वाटत होतं की नेते आपला चांगला व्हिडिओ निघावा आणि तो व्हिडिओ बाहेर जावा यासाठी जास्त प्रयत्न करत होते, ना की तो विषय ती अडचण कुठेतरी सुटावी
त्यामुळे आज अडचण सोडवण्याकडे आपण लक्ष देण्याची जरूरत आहे, ना की कुठेतरी बाहेर कुठेतरी राजकीय फायदा व्हावा यासाठी फक्त व्हिडिओ बाहेर जाणं हे योग्य नाही।